तर मित्रांनो, खरं तर आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे असं शरद पवार यांनी कधी थेट सांगितलं नाही. तरीही त्यांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा इतक्या वर्षात कधी लपूनही राहिलेली नाही. कारण खास करून 1990 दशकात त्यांनी असे प्रयत्न तीनदा केले आणि त्यात दोनदा ते पंतप्रधान पदाच्या जवळही पोहोचले होते. आणि त्यामुळेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाची संधी ही कशी उकली याबद्दलच जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर 1967 मध्ये वयाच्या 27 वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेले. तर ते जिंकले आणि पुढे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे झाले. तर 50 वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री देखील म्हणून पद हे भूषवलेले आहे. तर डांडगा जनसंपर्क आंदोलनामधून तयार झालेले नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून त्याकडे एक मार्गी वाटचाल करण्याची वृत्ती यामुळे देशपातळीवर पोहोचायला शरद पवारांना येथे वेळ काही फारसा लागला नाही. पण शरद पवारांचं एक स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि ते म्हणजे पंतप्रधान होण्यामागचं. तर मग पंतप्रधान होण्याचा येथे पहिला प्रयत्न आपण पाहिला तर 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतरून काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व हे नव्हतं. जे की सोनिया गांधी राजकारणात यायला इच्छुक नव्हत्या तर तिथेच पक्षाला सावरेल असा मोठा नेता नव्हता. तर शरद पवार हे तरुण होते आणि राजीव गांधीनंतर एक तरुण नेता काँग्रेसला पुन्हा उभारी देईल अशी काही काँग्रेस नेत्यांची मागणी होती आणि म्हणूनच त्यांच्या नावाची चर्चाही सर्वत्र झाली होती. पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची ही काही जबाबदारी ज्येष्ठ नेते नरसिंह राव यांच्या गळ्यात पडली. जी की खरं तर त्यावेळी नरसिंह राव दिल्लीहून पुन्हा हैदराबादला जाण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांची समजूत घालून त्यांना पंतप्रधान पदही दिलं गेलं आणि शरद पवारांसमोर आलेली पहिली संधी ही अशी काही प्रकारे उकली. जे की पण येथे पवारांच्या गटांनी प्रयत्न केले तर नरसिंह राव काँग्रेसच्या पक्षाचे अध्यक्ष झाले. पण अध्यक्षानेच पंतप्रधान होवं असा नियम नाही. जे की दोन्ही पद आणि त्यांची कामं वेगवेगळी आहेत आणि असा प्रचार शरद पवार आणि त्यांचे काही निकटवर्तीयांनी पक्षांतर्गत केला होता. तर महाराष्ट्रात काँग्रेसचे तब्बल 39 खासदार हे निवडून गेले होते आणि हा आकडा इतर राज्यांपेक्षा कितीतरी पट मोठा होता. तर या मुद्द्यांवर इतर काँग्रेस नेत्यांची सहमती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्याला पक्षातून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. तर नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले. पण मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीनंतर महाराष्ट्रातली परिस्थिती ही हाताळण्यासाठी पंतप्रधान नरसिंह राव यांनी पवारांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले. तर मित्रांनो, नंतर शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या या महत्वाकांक्षेत यावेळी प्रणव मुखर्जी हे आडवे आले. जे की प्रणव मुखर्जी आणि शरद पवार हे मित्र होतेच पण त्यांचा पवारांवर पूर्ण विश्वास नव्हता. या उलट नरसिंह राव हे काँग्रेसचे जुने जाणते आणि अनेक भाषा येणारे नेते होते आणि त्याचाच फायदा त्यांनी सगळ्या राज्यातल्या नेत्यांना एकत्र ठेवण्यात असा होईल असं प्रणव मुखर्जींना वाटलं. तर शरद पवारांना इतर राज्यातील नेत्यांकडून कसा पाठिंबा मिळेल याबद्दल केंद्रातले नेते साशंक होते आणि त्यामुळेच इथे प्रणव मुखर्जी यांनी आपली सगळी ताकद ही नरसिंह राव यांच्या पाठीशी लावली. तर राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतरून आणि सोनिया गांधी सक्रिय राजकारणात यायला तयार नसताना गांधी यांतर व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करण्याची ती पहिलीच वेळ होती आणि त्यात उत्तरेतील नेत्यांना सावधगिरी बाळगायची होती. तर शरद पवारांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे पवारांची महत्वाकांक्षा ही सगळ्यांनाच माहिती होती. त्यांना पंतप्रधान पद दिलं तर पक्ष कार्यकारिणीचं ते ऐकणार नाहीत आणि स्वतःचं राज्य हे चालवतील अशीही भीती केंद्रीय नेत्यांना होती. जे की त्यांच्या तुलनेत नरसिंह राव हे मावळ होते. जे की काँग्रेस नेत्यांच्या याच मानसिकतेमुळे झालं असं की शरद पवार हे नरसिंह राव यांच्या विरोधात पक्षाध्यक्षपदाची निवडणुकी लढले नाहीत आणि पंतप्रधान म्हणून त्यांची निवड ही झाली नाही. तर मित्रांनो, अशा काही प्रकारे शरद पवारांच्या पंतप्रधान पदाची ही संधी अशा काही प्रकारे उकली होती. तर मित्रांनो, तुमच्यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.